जय जय रघुवीर समर्थ। दशक तिसरा समास पहिला। दशक तिसरा स्वगुण परीक्षा। दशक तीन समास एक जन्म दुःख निरूपण। श्री राम। जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चढेना ऐसा। श्री समर्थ म्हणतात की जन्म हा दुःखरूपी वृक्षांचा अंकुर म्हणजे आरंभ। जन्म झाला की दुःखाला सुरुवातच होते। जन्म शोकाचा समुद्र असून भयाचा कधीही न हरणारा हलणारा असा डोंगर आहे। जन्म कष्टाची आठणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी, नीच नवी। जन्म म्हणजे कर्माची मूस आहे, कारण जन्मापासूनच कर्म पाठीस लागते। जन्म ही पातकाची खाण आहे, जन्म ही नित्यातून नूतन काळाची जाचणी आहे, कारण जन्माला आल्यापासून काळाचे भय सदा मागे लागलेलेच असते। जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतींचे पडळ, ज्ञानहीन। जन्म हे कुविद्येचे फळ आहे असे म्हणण्याचे कारण वासनेमुळेच जन्म घ्यावा लागतो। जन्मास लोभाचे कमळ म्हटले आहे। लोभ म्हणजे आसक्ती। आसक्ती रूपी कमळातच जीवरूपी भ्रमर गुंतून पडतो। जन्म हे भ्रांतींचे पडळ आहे, कारण जन्म होताच स्वस्वरूपाचे विस्मरण रूपी अज्ञान उत्पन्न होते। जन्म जीवाशी बंधन, जन्म मृत्यांची कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी। जन्म होताच मी देह हे विपरीत ज्ञान बुद्धीस व्यापते व वास्तविक मुक्त असून जीव आपल्याला बद्ध समजू लागतो। तसा देहाचा जन्म म्हणजे अकारणच मायेत गुरफटणे होय। जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगार, जन्म वासना विस्तार विस्तारला। जन्म होताच स्वस्वरूपाचा विसर पडतो, तोच सुखाचा विसर होय। मी देह ही भावना दृढ होताच एकामागोमाग एक चिंता त्या जीवास व्यापून टाकतात। म्हणून जन्म म्हणजे चिंतेचे आगार म्हटले असून जन्मच मुळी वासनेमुळे होतो आणि त्यानंतर वासनांची सतत वृद्धीच होत जाते। जन्म जीवाची अवदशा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लावे लावेंचा वडसा, ममता रूप। जन्म होताच जीवाचे स्वस्वरूप पण ज्ञान लोपते, हे एक प्रकारे त्याचे अधःपतनच असते। जन्म होताच मी देह या कल्पनेचा ठसा बुद्धीवर उमटतो आणि मग ममता रूप डाकिन त्याला झपाटून टाकते। जन्म मायेचे मैंदावे, जन्म क्रोधांचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे। जन्म म्हणजे मायेचे कपट होय, जन्म म्हणजे क्रोधाचे विरपण होय, जन्म मोक्षांच्या मार्गात आडवे येणारे विघ्नच आहे। जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे। देहाचा जन्म होताच मी देह हा अलंकार उत्पन्न होतो, म्हणजे अहंता तेव्हापासून आपला प्रभाव गाजवू लागते आणि गर्भात असताना ज्या जीवास ईश्वराचे स्मरण असते त्यास जन्मताक्षणी त्याचा विसर पडतो। जन्मविषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची कांकडी बक्षीत आहे। जन्म होताच विषयांची आवड उत्पन्न होते। इंद्रियांची विषयापो भोग घेतले असता सुख लाभेल अशी दुराशेची बेडी हातापायात पडते। काळ म्हणजे मृत्यू। काकडी खावी तसा काळ या शरीरास कधी नष्ट करील हे सांगता येत नाही। जन्म हाची विषम काळ, जन्म हेची ओखटी वेळ, जन्म हा अति कुशचिड नर्कपतन। काकडी खावी तसा जन्म काळ हाच वाईट काळ असून ती वेळ
फार कठीण प्राण संकटाची असते. जन्म फार घाणेरडा असून ते नरकात पडणेच समजावे. पाहता शरीराचे मूड या ऐसे नाही अमंगळ. रज स्वलेचा तो विटाड त्यामध्ये जन्म यासी. या देहाची उत्पत्ती कशी होते याचा विचार करू लागल्यास या देहासारखे अमंगळ काही नाही अशी खात्री पडते. रजस्वलेच्या विटाळामध्ये याचा जन्म होतो. अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचा ची पुतळा. तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. ज्या विटाळास अत्यंत अमंगळ दोषास्पद मानतात त्या विटाळाचाच पुतळा म्हणजे हा देह होय. असा मुळातच जो अमंगळ त्यास निर्मळ करण्याचा खटाटोप केला तरी तो कसा सफल होणार. रज स्वलेचा तो विटाळ त्याचा अडोन आडोन झाला गाळ. त्या गाळाचेच केवळ शरीर आहे. रज स्वलेचा विटाळ आटून त्याचा जो गाळ बनतो त्या गाळांचेच हे शरीर बनते. वरी वरी दिसे वैभवाचे अंतरी तो पोतडे नरकाचे. जैसे झांकणे चर्मकुंडाचे उघडिताच नये. ते वर वर सुरेख दिसते पण वास्तविक ते आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे. चांभाराच्या चर्मकुंडाचे झाकण काढण्याची ज्याप्रमाणे सोयच नसते तशीच या शरीराची स्थिती आहे. कुंड धुता शुद्ध होते यास प्रत्ययी धुई जेते तरी दुर्गंधी देहाते शुद्धता न ये. ते चर्मकुंड काढले असता स्वच्छ होऊ शकते पण या देहाला दररोज कितीही धुवून काढले तरी दुर्गंधीने भरलेला हा देह निर्मळ होतच नाही. अस्थिपंजर उभविला शिरा नाडी गुंडाळीला मेदमासे सरसाविला सांधोसांधी भरुनी. हाडांचा सापळा उभा केला तो शिरा नाड्या यांनी गुंडाळला आणि प्रत्येक सांध्यांमध्ये चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगवला असा हा देह तयार होतो. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही तेही भरले असे देही. नाना व्याधी दुःखे तेही अभ्यंतरी वसती. रक्त म्हणजे अशुद्ध अर्थात जे शुद्ध नाही तेही या शरीरात भरलेले असते. शिवाय या शरीरात नाना व्याधी दुःखे भरलेली असतात. नरकाचे कोडार भरले नरकाचे कोठार भरले अंतबाहेरी लिडी बिडीले मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे. शरीर म्हणजे आतबाहेर घाणीचे लडबडलेले व नरकाचे कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मूत्राची पिशवीच आहे. जंत किडे आणि कांतडी आतडी नाना दुर्गंधांची पोतडी अमुप लवथवीती कातडी कंटाळवाणी. शरीरात जंत कीडे वळवळत असतात आणि नाना प्रकारच्या दुर्गंधीची पोतडी म्हणजेच यातील आतडी होत. शरीरात अनेक कंटाळवाणी गलिच्छता कातडी लोंबत असतात. सर्वांगास सीरप्रमाण तेथे वडसे वाहे घाण. कुठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधी नेघवे. शरीरात शीर म्हणजे मस्तक हे श्रेष्ठ म्हणतात. त्याला उत्तमांग म्हणतात पण तेथे नाकातून शेंबूड वाहत असतो आणि कान फुटला असता जी दुर्गंधी त्या घाणीमुळे सुटते ती तर सहनच होत नाही. डोळा निघती चिपडे नाकी धाटती मेकटे. प्रातःकाळी घाणी पडे मुखी मळा सारखी. डोळ्यात चिपडे येतात नाकात मेकडे गर्दी करतात. रोज प्रातःकाळी तोंडातून मळासारखी घाण बाहेर पडते. लाड थुंका आणि मड पीतश्मेश स्लेमशा प्रबळ
तयास म्हणती मुख कमळ चंद्रासारखे, ज्या तोंडामध्ये लाड थुंकी आणि इतर घाण तसेच पित्त कफ आणि प्रबळ घाण भरलेली असते त्याला मुख कमळ चंद्रासारखे आहे असे म्हणतात. मुख ऐसे कुश्चिड दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी, तोंड असे घाणेरडे असते तर पोटात विष्ठा भरलेली असते, या दोन्ही या गोष्टी जगात प्रत्यक्षच आहेत, त्यांना दुसरे प्रमाण देण्याची जरुरी नाही. पोटी घालिता दिव्यांना काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन त्याची होय लघुशंका, पोटात जरी काही मिष्टान्न दिव्यान्न घातले तरी त्यातील काहीची विष्ठा होते तर कधी कधी काही ओकूनही पडते, जरी अगदी गंगाजल प्राशन करी केले तरी त्याचे मूत्रच बनते. एव मळ मूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन, येण्याची देहे वाढे जाण यदर्थी संशय नाही. थोडक्यात मल मूत्र आणि ओक हे देहाचे जीवन असून त्यांनीच देहाचे पोषण होते याबद्दल संशय नाही. पोटी नसता मळ मूत्र ओक, मरून जाती सकळ लोक, झाला राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुके ना. जर पोटात याप्रमाणे मल मूत्र ओक नसतील तर सर्व लोक मरून जातील, राव असो वा रंक असो, त्यांच्या पोटात विष्ठा असतेच असते, ती चुकत नाही. निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता, एव देहाची व्यवस्था ऐशी असे. जोपर्यंत स्वच्छ करण्यासाठी ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला असता देह मरून जाईल, या देहाची अवस्था ही अशी असते. ऐसा हा धड असता यथाभूत पाहो जाता, मग ते दुर्दशा सांगता शंकाबाधी. जोपर्यंत देह धडधाकड असतो तोपर्यंत देहाची कशी अवस्था असते हे इत्थंभूत सांगितले तरी खरे वाटत नाही, व देह खरेच असा घाणेरडा आहे का अशी शंका मनात येते. ऐसी ये कारागृही वस्ती नवमास बहु विपत्ती नवही द्वारे निरोधती वायो कैचा तेथे, अशा या देहरूपी कारागृहात वस्तीला आल्यामुळे जीवाला 9 महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयात वायू नसतो त्यामुळे देहातील 9 द्वारे डोळे 2 डोळे 2 कान 2 नाकांची 2 भोके तोंड गुद आणि उपस्थ रोधली जातात. ओका नरकाचे रस झिरपती, ते जठराग्निस्तव तापती, तेने सर्वही उकडती अस्थिमास. आईच्या पोटातील अनेक ओक आणि विष्ठा यातून पाणी झिरपते, रस झिरपत ते जठराग्नीमुळे तापतात, त्यामुळे गर्भाच्या अस्थि व मांस उकडून निघतात. त्वचेविन गर्भ खोडे तव मातेसी होती डोहाळे, कटवती क्षणे सर्वांग पोडे तया बाळकाचे. गर्भाला त्वचा नसते, तो नुसता मांसपिंड खोळीत असतो, तो हालचाल करू लागतो तेव्हा मातेला डोहाळे लागतात, ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते, त्यामुळे त्या गर्भातील बालकाचे सर्वांग होरपडते. बांधले चर्माचे मोटाळे, तेथे विष्ठेचे पेटाळे, रस उपाय वंकनाळे होत असे. गर्भ म्हणजे चामड्याचे बांधलेले गाठोडे व आत विष्ठेचे पोतडे असते. नाभी पासून निघणाऱ्या नाळेच्या द्वारे जगण्यास आवश्यक असणारे रस त्याला मिळतात. विष्ठा मूत्र वाती पीत नाकी तोंडी निगती जंत, तेने निर्मुजले चित्त अतिशयसी. मल मूत्र ओक
आणि पित्त यांच्यामुळे नाकातोंडातून जंतू बाहेर पडतात, त्यामुळे त्या गर्भातील जीव अतिशय घाबरतो. ऐसी ये कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटनी, कळवळोन म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता. अशा या कैदखान्यात तो जीव अत्यंत अडचणीत सापडतो. त्यावेळी तो जीव कळवळून म्हणू लागतो की हे चक्रपाणी मला आता येथून सोडव. देवा सोडविसी येथून, तरी मी स्वहित करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न ये येथे. हे देवा, जर तू आता मला येथून सोडवशील तर मी स्वतःचे हित करून घेईल आणि गर्भवास चुकवीन, पुन्हा येथे येणार नाही. ऐसे दुःख ओन प्रतिज्ञा केली, तव जन्म वेड पुढे आली, माता आक्रंदो लागली प्रसूत काळी. दुःखाने कासावीस होऊन जीव अशी प्रतिज्ञा करतो, तोच जन्म वेळ जवळ आलेली असते आणि प्रसूतीची वेळ आल्याने त्या वेदनांनी आई आरडाओरड करू लागते. नाकी तोडी बैसले मास, मस्तकद्वारे सांडी श्वास, तेही बुजले निशेष कर्म जन्मकाळी. पोराच्या नाकातोंडात मास घट्ट बसल्याने ते मस्तकावरील टाळूच्या छिद्राद्वारे श्वासोश्वास करू लागते, पण ते छिद्रही जन्मकाळी बुजून जाते. मस्तकाद्वारे ते बुजले, तेने चित्त निर्बुजले, प्राणी तडमडू लागले चहूकडे. टाळूचे छिद्र बंद झाल्याने त्या पोराचा जीव घाबरा होऊन तो तडमडून चहूकडे हलू लागतो. श्वास उश्वास कोंडला, तेने प्राणी जाजावला, मार्ग दिसेनासा झाला कासावीस. श्वासोश्वास कोंडला गेल्यामुळे तो जीव त्रासतो, पण मार्गच नसल्यामुळे तो कासावीस होतो. चित्त बहु निर्बुजले, तेने आडभरी भरले, लोक म्हणती आडवे आले खंडून काढा. अतिशय घाबरून मूल बाहेर येण्यासाठी धडपडू लागले, पण ते भलत्याच जागी अडकून आडवे झाले. तेव्हा लोक म्हणू लागले, अरे मूल आडवे आले आहे तर आता त्याला कापून त्याचे तुकडे करूनच काढा. मग ते खांडून काढीती, हस्तपाद छेदून घेती, हात पडिले तोडी तेची कापीती, मुख नासिक उदर. मग त्या मुलाचे हात पाय किंवा तोंड नाक पोट वगैरे हे जे अवयव हाताला सापडतील ते कापून काढले जातात. ऐसे टवके तोडिले, बाळके प्राण सोडिले, मातेनेही सांडिले कडीवर. अशा प्रकारे त्या बालकाचे टवके तोडून काढता क्षणी ते बालक प्राण सोडते. एवढेच नव्हे तर या सगळ्या खटपटीत माता ही देहाचा त्याग करते. मृत्यू पावला आपण, मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण गर्भवासी. याप्रमाणे ते बालक स्वतः मृत्यू पावते व आईचाही प्राण जातो. गर्भवासात त्या जीवाला भयंकर दुःख भोगावे लागते. मृत्यू पावला आपण, मातेचा घेतला प्राण, दुःख भोगिले दारुण गर्भवासी. तथापि सुकृत्ये करुणी, मार्ग सापडला योनी, तरी अडकला जाऊनी कंठस्कंदी मागुता. तथापि जर पूर्व पुण्याईच्या योगे त्याला योनीतून बाहेर येण्याचा सरळ मार्ग सापडला, तरी त्याची मान खांदा वगैरे एखादा अवयव त्या संकुचित मार्गात अडकून बसतो. तये संकुचित पंथी बडेची ओढून काढीती, तेने गुणे प्राण जाती बाळकाचे. मग त्या संकुचित मार्गातून त्याला बडेच ओढून बाहेर काढतात, त्या योगेही त्या बाळकाचे प्राण
कधी 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 जातात. बाळकाचे जाता प्राण अति होय विस्मरण, तेने पूर्वील स्मरण विसरून गेला. बालकाचे प्राण जाऊ लागले की त्यास अंतसमयी परमेश्वराचे विस्मरण होऊन पूर्वीच्या सर्व गोष्टी तो विसरून जातो. गर्भी म्हणे सोह सोह, बाहेरी पडता म्हणे कोह, ऐसा कष्टी झाला बहो गर्भवासी. गर्भात असताना स्वस्वरूपाचे ज्ञान असल्याने तो जीव सोह सोह म्हणजेच मी तोच आहे, म्हणजे मी ब्रह्मच आहे असे म्हणत असतो. पण बाहेर पडाला की कोह म्हणजे मी कोण आहे असे म्हणू लागतो, अर्थात त्याला सस्वरूपाचे विस्मरण होते. दुःखा परपवाडा दुःखा परपडा होता झाला, थोरा कष्टी बाहेरी आला, सवेच कष्ट विसरला गर्भवासाचे. गर्भात असताना दुःखी असलेला तो जीव तेथून मोठ्या कष्टाने बाहेर येतो, पण बाहेर येताच गर्भवासातील सर्व कष्ट तो पार विसरून जातो. शून्याकार झाली वृत्ती, काही आठवेना चित्ती, अज्ञाने पडिली भ्रांती, तेची सुखाची मानिले. त्याची वृत्ती शून्याकार होऊन त्याला चित्तात काहीच आठवेनासे होते, आणि अज्ञानाने भ्रांती उत्पन्न होऊन जन्मलेल्या बालकाला सुखच वाटू लागते. देह विकार पावले, सुख दुःखे झडंबले, असो ऐसे गुंडाळले माया जाळी. त्याचा देह विकार पाहू लागतो, त्याची वाढ होऊ लागली की तो जीव सुख दुःखाच्या दुःखाने व्याप्त होतो. असो याप्रमाणे तो जीव मायेच्या जाळ्यात सापडून बद्ध होतो. ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रांशी म्हणून या भगवंतांशी शरण जावे. प्रत्येक प्राणी मात्राला गर्भवासात असे दारुण दुःख भोगावे लागते, म्हणून त्याने भगवंतास शरण जावे. जो भगवंतांचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञान बडे विरक्त सर्व काळ. जो भगवंतांचा भक्त असतो तो या जन्म मरणाच्या चक्रातून आपल्या विरक्तीच्या आणि ज्ञानाच्या बळावर कायमचा मुक्त होतो, त्याला पुनर्जन्म नसतो. ऐसा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या यथामती, सावध होऊनी श्रुती पुढे अवधान द्यावे. श्री समर्थ म्हणतात की याप्रमाणे गर्भवासातील दुःखाचे मी यथामती वर्णन केले आहे. आता पुढे जे काही सांगणार आहे त्याकडे श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम समर्थ. ओम श्री गुरुदत्ता, जय श्रीपाद, श्री वल्लभाय नमः.